हा आजचा दिवस आमचा चौथा दिवस आहे पोलीस भरती नाशिक शहरामधला. याचं नाव आहे किसन पाटील, हा त्र्यंबकेश्वरनं आला आहे. पहिल्यांदा आम्ही जेव्हा त्याच्या हाईट घेतली तेव्हा तो हाईटमध्ये पास झाला होता, परंतु आमच्या एका चाणाक्ष कॉन्स्टेबलला त्याची शंका आली आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला चेक केला असता त्याने हे टोप असं हे खोटं टोप घातलेलं आहे. त्या खोट्या टोपच्या आतमध्ये देखील त्यांनी असे केस त्याने चिटकवलेले आहेत की जेणेकरून त्याची हाईट ही 165 सेंटीमीटरच्या वरती बसावी. त्याच्यामुळे आमच्या एका चाणाक्ष कॉन्स्टेबलमुळे हा फ्रॉड आम्ही आत्ता पकडलेला आहे. त्याला आता आम्ही डिस्क्वालिफाय केलेला आहे, त्याची तशी स्टेशनरी एंट्री देखील गेलेली आहे. त्याच्यावर आता काय गुन्हा दाखल करायचा किंवा पुढची कायदेशीर कारवाई जी काय असेल ते मी आता करत आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे कॅन्डिडेट्सला की अशा भूलथापांना कोणी बळी पडू नये, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तुमचं करिअर त्याच्यामधून बदनाम होऊन जाईल. धन्यवाद.